मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील अतिक्रमण सोमवारपासून काढणार सहायक आयुक्त यांची माहिती। तर सोमवारपासून अतिक्रमण काढले नाही तर मिरज शहर परिवर्तन समिती आणि विविध संघटना करणार आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन। मिरजेतील नामांकित असलेला छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात आज मिरज शहर परिवर्तन समिति आणि विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी महापालिका कार्यालयात सहायक आयुक्त आणि अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गायकवाड यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज रोड हा अतिक्रमण मुक्त करावा यासाठी भेट घेतली। यावेळी मिरज शहर परिवर्तन समितीसोबत नगरसेवक योगेंद्र थोरात यांनीही चर्चा केली। तर सहायक आयुक्त आणि अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गायकवाड यांनी आणि नगरविकास रचना अधिकारीनी चांगला प्रतिसाद देत सोमवारपासून छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेऊ असे सांगितले। तर मिरज परिवर्तन समितीने सोमवारपासून जर अतिक्रमण मोहीम चालू केली नाही तर आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती मुस्तफा बुजरुक यांनी दिली। एबी न्यूज मराठीसाठी पश्चिम महाराष्ट्र ब्युरो हेड इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट। मिरज शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत आता मिरज शहर परिवर्तन समितीमधील सर्व सदस्य या ठिकाणी महापालिकेच्या सहायक आयुक्त व नगररचनाकार ठाकरे यांची आम्ही आता भेट घेतली। त्यावेळेला छत्रपती शिवाजी रस्ता हा अतिक्रमण मुक्त झालाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि याबाबत महापालिका प्रशासन सकारात्मक भूमिका त्यांनी दाखवलेली आहे। येत्या शुक्रवारी किंवा येत्या सोमवारी त्यांनी ती अतिक्रमण मोहीम करणार असल्याचे या ठिकाणी आम्हाला सांगितलेले आहे। त्याचबरोबर जर येत्या शुक्रवारी किंवा सोमवारी जर अतिक्रमण ची मोहीम सुरू करण्यात आली नाही तर महापालिकेच्या कार्यालयामध्ये आयुक्तांच्या केबिनमध्ये मिरज परिवर्तन समिती व मिरजेतील इतर सर्व सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते मिळून आम्ही ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी करू याची नोंद महापालिका प्रशासनाने घ्यावी। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतर्फे जो आपला बहुचर्चित असा रोड आहे छत्रपती शिवाजी महाराज रोड जो की मेन कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा मेन दुवा आहे त्या रस्त्यावरती अतिक्रमणची जी मोहीम आहे त्याच्यामुळं तिथलं काम थोडंसं थांबलेलं होतं। तर त्याच्या बाबतीमधल्या ज्या कायदेशीर बाबी होत्या त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत। तर त्या ठिकाणी आम्ही आता येत्या सोमवारपासून मोहीम घेत आहे आणि तो रस्ता अतिक्रमण मुक्त करत आहे। नाही तसा कुठल्याही प्रकारचा काही दबाव वगैरे नाही आहे। आम्ही आमची मोहीम चालू करत आहोत।